की तुम्ही बघू शकता आपली थाली मस्त सजवून तयार आहे. कशी वाटते तुम्हाला थाली हे पहा. इथे तांदळाची भाकरी घेतलेली आहे मी, सोलकढी झालेली आहे आपली मस्त पैकी. इथे आपलं फिश फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. इथे आहे ना आपला रस्सा आहे सुरमईचा. इथे चटणी आहे, कैरीची चटणी आहे, कांदा, लिंबू आणि भात. ही अशी आपली पूर्ण थाली. कशी वाटते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला, आपली झणझणीत कोकणी पद्धतीने केलेली आहे. गुड मॉर्निंग एवरीवन. कसे आहात हे पहा. आज मी सुरमय फ्रिश दाखवणार आहे, एकदम मस्त सुरमय थाली दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता मी आता इथे सुरमई घेतलेली आहे, थोडी छोटी सुरमई भेटलेली आहे. ठीक आहे, ही स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. आता आहे ना हिला फर्स्ट मॅरिनेट करायचंय. मी तुम्हाला रस्सा पण दाखवणार आहे आणि फ्राय पण दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नीट पहा आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला पाहूयात आपण, कृतीकडे जाऊयात. आता मी फर्स्ट ही मच्छी आहे ना हिला मॅरिनेट करून घ्यायचे आहे. मॅरिनेट करताना ना आपण पहिले मीठ टाकणार आहे एक चमचा. थोडं मॅरिनेट केलं ना तर चांगली मच्छी. हे बघा, एकच चमचा टाकायचा आहे मीठ मस्त पैकी. हे बघा, आता एक स्पून आहे ना हळद टाकणार आहोत आपण मॅरिनेशन करताना. आणि आपला जो मसाला आहे तो टाकून घेणार आहे एक चमचा. एक चमचा मसाला टाकलेला आहे मी इथे. आणि अद्रक लसूणची पेस्ट, ही पहा, एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे ती आपण टाकून घेतलेली आहे यामध्ये. ठीक आहे, आणि ह्याला व्यवस्थित मॅरिनेट चोळून घ्यायचं आहे. आणि थोडा आहे ना कोकमचा आगळ टाकणार आहोत आपण. एक चमचा आहे ना, कमीत कमी एक चमचा कोकमचा आगळ टाकायचा आहे. ठीक आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. ठीक आहे, आणि असं करून आहे ना व्यवस्थित आहे ना चोळून घ्यायची आपल्याला मस्तपैकी. खूप सॉलिड होते. मला अजून मोठी सुरमई तुम्हाला दाखवायची होती पण मार्केटमध्ये आता पावसाळा चालू झाल्यामुळे अवेलेबल नाहीये. तर मी तुम्हाला जी मिळाली तीच करून दाखवते माझ्या पद्धतीने. पूर्ण थाली दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ नीट पहा. ठीक आहे, हे पहा अशा प्रकारे आहे ना. हे डोकं आहे, ह्याचा आपण रस्सा करणार आहे, डोकं आणि शेपूट आहे त्याचा. आणि ह्या बाकीच्या तुकड्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित फ्राय करणार आहोत. व्यवस्थित चोळून घ्यायचंय मस्त पैकी प्रत्येक तुकडीला. इथे मी मसाला मीठ आहे ना थोडं कमी कमीच टाकले कारण आपण फ्राय करताना त्या मिश्रणामध्ये सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, असं करून आहे ना ह्याला जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तो पण मॅरिनेट करत ठेवायचा आहे. कधी पण फिश आणलं ना तर फर्स्ट त्याला मॅरिनेट केलं ना आणि ठेवलं ना तरच ते छान फिश तयार होतं. लगेच आणल्या शिजवू नका, फर्स्ट मॅरिनेट करा. जसं तुम्ही वाटपाची तयारी करताय रश्यासाठी तोपर्यंत मॅरिनेट होतं छानपैकी. चला ओके गाय, तुम्ही इथे बघू शकता. आता मी तुम्हाला रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे. इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा चिरून. एक वाटी आहे ना खोबरं घ्यायचंय. तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, खवणून घेतलं तरी चालेल. ओलं खोबरं घेतलेलं आहे मी. ठीक आहे, इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती एक चमचा आहे. इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे, एक चमचा काश्मीरी पावडर घेतलेली आहे, एक चमचा घरगुती मसाला आहे हा मालवणी मसाला घरगुती केलेला आहे. इथे कोकमचा रस घेतलेला आहे, कोकमचा आगळ म्हटलं तरी चालेल, कोकमचा आगळ घेतलेला आहे मी. कोकम अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही कोकमही घेऊ शकता. इथे मी बडीशेप घेतलेली आहे आपली कच्ची बडीशेप. इथे धणे घेतलेले आहेत, हे सुद्धा कच्चे आहेत, थोडेसे भाजलेले आहेत पण कच्चेच घ्यायचे पूर्ण. आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी, ह्याच्यातली मी अर्धी कोथिंबीर वाटपाला घेणार आहे. आणि इथे ना काश्मीरी आणि पटना मिरची घेतलेल्या आहेत. तर तुम्ही फक्त काश्मीरी वापरली तरी चालेल, पटना माझ्याकडे होती तर मी घेतलेली आहे. मी इथे तीन पटना मिरची घेतलेल्या आहेत आणि चार काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. कलरसाठी आहे, कलर खूप छान येतो वाटपाला. आता आपण हे सर्व आहे ना सगळं मिश्रण आहे ना, आता बघा वन बाय वन मी तुम्हाला दाखवते काय करायचं. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्याच्यात आहे ना खोबऱ्याचे तुकडे आहेत ना आणि कांदा आहे ना, पहिले व्यवस्थित बारीक करून घेणार आहे मी. अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि खोबरं, कारण डायरेक्ट सगळे मसाले टाकलेत ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत. म्हणून मी आहे ना अगोदर जे हे जे आहे मेन मोठं जे आहे कांदा जो आहे, कांदा खोबरं आणि अद्रक लसूण, ती पहिले थोडं बारीक करून घेणार आहे आणि नंतर बाकीचे मसाले टाकणार आहे. ठीक आहे, आता हे बारीक करून घेऊया. हे पहा आपलं कांदा खोबरं आणि अद्रक लसूण वाटण झालेलं आहे. पूर्णपणे वाटायचं नाही आहे, थोडंच वाटायचं आहे. आता मी हे जे ना हा दांडा काढून घेणार आहे मिरचीचा आणि एवढं इथपासून घ्यायचंय.
हा मूळ ठेवायचा आहे कारण याच्यामध्ये तिखटपणा असतो, त्यामुळे हे काढून नाही टाकायचं पूर्ण, एवढा कट करून आपण मिरची तुकडे करून यामध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा असं मिरचीचा दांडा साईडला हे करायचा आणि असं कट करून घ्यायचा आहे आपल्याला मिरच्या, ठीक आहे। कट केल्याने ते व्यवस्थित बारीक होतात, नाही तर अख्ख्याच्या अख्ख्या राहतील, त्यामुळे नीट बारीक करायचं आहे। हे बघा असं एक एक करून आहे ना सगळ्या केली होती, बघा हे पण मिरची हे केलेली आहे। आता हे वाटप आहे ना व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। पावडर आहे ती टाकते आहे, एक चमचा घेतलेली आहे, ठीक आहे। नंतर आपण हळद टाकणार आहोत, आधीच घालून घेतलेली आहे आपण। नंतर आपण बडीशेप घालणार आहे एक चमचा, नंतर आपण धणे घालणार आहोत एक चमचा, आपला मालवणी मसाला जो आहे तो घालणार आहोत आपण एक चमचा। असं करून आहे ना हे वाटप मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मीठ, सर्वात महत्वाचं मीठ आत्ताच टाकायचं आहे आपण, एक चमचा मीठ घालणार आहे मी, एक भरून एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे। रश्याला थोडं मीठ जास्त लागतं तरच छान टेस्टी होतो। आता हे सगळं व्यवस्थित आहे ना बारीक करून घेणार आहे मी मस्तपैकी। ह्याला कच्चं वाटाणा असं म्हणतात, हे शिजवलेलं नाही आहे, पूर्ण सगळं रॉ घेतलेलं आहे, काहीच भाजतं नसतं त्याच्यात। म्हणून त्याला मच्छीचं वाटण जे असतं ते कच्चं वाटाणं असं म्हणतात। आपण एक सर्व कच्चं वाटप आहे ते बारीक करून घेणार आहोत व्यवस्थित। बघा मी इथे ह्याला लगडी गरम करत ठेवलेली आहे, याच्यामध्ये जे मी आपलं वाटप केलेलं आहे ते सर्व डायरेक्ट टाकणार आहे, ठीक आहे। हे पहा आता मी जे पाणी होतं ते टाकणार आहे। आणि ना ह्याच्यामध्ये आता मी हलवून घेणार आहे व्यवस्थित। हा रश्श्याचा कलर कसा दिसतोय मस्त पैकी येणार, रस्सा हलवून घ्यायचंय आपल्याला, पाणी एकत्र करून घ्यायचंय। तुम्हाला एकदम पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता, तुम्हाला घट्ट हवं असेल तुम्ही घट्ट करू शकता। आपण जे हे कोकमचं पोळ घेतलेलं आहे, कोकम आगळ घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे। आणि आता याला कमी गॅसवर आहे ना, स्लो गॅसवर कमीत कमी 20 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 20 मिनिटं शिजल्यानंतर आपण शेवट यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत, ठीक आहे। या रस्स्यामध्ये एकदम झणझणीत आणि सॉलिड रस्सा होतो, तुम्ही करून पहा। मी आता पुढे फ्राय कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। हे बघा कन्सिस्टन्सी एकदम घट्ट नाही केलेलं आहे मी, थोडं मी पातळ ठेवते, ठीक आहे। हे बघा मी याच्यात कोकमचा आगळ घातल्याने, कोकम नाही घातलं तुम्ही तरी चालेल, ठीक आहे। तिथे पॅन गरम करत ठेवलेला आहे फ्रायसाठी। इकडे बघा तुम्ही रश्श्याला मस्तपैकी कड येतोय। आणि इथे ना आता मी काय घेतलेलं आहे बघा, फ्रायसाठी मसाले घेतलेले आहेत। इथे मी एक चमचा आहे ना सुकं खोबरं भाजलेलं घेतलेलं आहे, एक चमचा रवा घेतलेला आहे, एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे आहे ना कशी गरम मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा आहे अर्धा चमचा घेतलेला आहे। इथे एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे आता सगळं व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। पहा असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि मग आपण जी मॅरिनेट केलेली मच्छी आहे ना, आपलं मिश्रण मस्त एकत्र झालेलं आहे, ठीक आहे। आता मी काय करणार आहे बघा, इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, ठीक आहे। आता ही जी मच्छी आहे ना, आपण एक मच्छी घेणार आहे, मच्छीची तुकडी, यामध्ये व्यवस्थित आहे ना घोळवायचे तिला, हे असं असं करून घ्यायचंय व्यवस्थित दाबून मस्तपैकी, ठीक आहे। आणि मग आहे ना तेलामध्ये आपण हे करणार आहोत, ठीक आहे। असं एक एक करून आहे ना सर्व फिश आपण टाकून घेणार आहोत। आपण सर्व एक एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा थोडा पॅन आणि तेल गरम केल्याने ना लवकर मच्छी हे होते, फटाफट फ्राय होते, मग एक साईडला रस्सा होतो। आता मी मच्छी समजा आज आणायची असेल ना तर मी काय करते, भाकरी सोलकढी आणि राईस अगोदरच करून ठेवलं ना। हे बघा आपला हे कसा मस्त झालेला आहे रस्सा, ठीक आहे। आणि ते बघा फ्राय होते एक साईडला। आणि जो हा आता मसाला उरलाय ना, तर काय केलंय मी एक टोमॅटो चिरलंय, ठीक आहे। आता हा जो मसाला उरलाय ना त्याला फिश सारखा आपण पूर्ण जो मसाला आहे ना तो चोळून घेणार आहोत असा व्यवस्थित।
हे बघा, आणि इथे आहे ना साईडला असं लावणार आहे. सॉलिड लागतात हे टोमॅटो. आणि सर्वात महत्त्वाचं आपली फिश फ्राय झालेली आहे. असं एक एक करून मी सगळ्या फिश आहे ना टर्न करून घेणार आहे. हा फिश आपलं मस्तपैकी टर्न करून झालेला आहे. मी शॅलो फ्राय करते आणि कमी तेलामध्ये केलेले आहेत. आणि तुम्ही म्हणाल टोमॅटो टर्न नाही केलेले आहे, तर टोमॅटोला जागा नाही आहे. टोमॅटो आपण नंतर त्याला थोडं टर्न करून घेणार आहोत ही फिश फ्राय झाल्यानंतर. ठीक आहे, आता फ्राय झालेली आहे. कमीत कमी आता 5 मिनिटं अजून ठेवायचे आणि मग तुमची मच्छी तयार आहे. सर्वात महत्वाची टिप आहे, कधी पण फिश फ्राय कराल झाकण ठेवू नका. विदाउट झाकण तुम्ही फिश शिजवा. फक्त कमी गॅस पाहिजे, कमी गॅसवर लो फ्लेमवरती सगळं जेवण करायचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला मस्तपैकी थाली सजवून दाखवते. गाइस, आज मी तुम्हाला सोलकढी दाखवणार आहे. एकदम जबरदस्त रेसिपी आहे. इथे आहे ना मी एक खोबरं घेतलेलं आहे, नारळ, एक नारळाचं घेतलेलं आहे खोबरं. इथे मोस्टली खवणून घ्यायचं, खवणून घेतलं तर खूप चांगलं होईल. पण मला अर्धी वाटी कोकमचं आगळ घेतलेलं आहे, एक चमचा जिरेपूड घेतलेले आहे, 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. इथे मी पोपटी मिरची आहे ना ती घेतलेली आहे एक, आणि 2 तिखट मिरची घेतलेली आहे. कोथिंबीर घ्यायची आहे जवळजवळ 1 ते 2 चमचे कोथिंबीर घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट आहे ना 2 चमचे घेतलेली आहे. आता सर्वात पहिले ना हा मसाला हा साईडला ठेवायचा आहे. आपण हे जे खोबरं आहे ना ह्याचं दूध आहे ना नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. आता जे नारळाचे तुकडे आहेत सर्व ते मी ह्याच्यात टाकणार आहे. ठीक आहे, मस्तपैकी आहे ना नारळाचं दूध करून घेणार आहोत आपण. तापेलं घ्यायचं आहे स्वच्छ धुवून, आणि इथे चाळण घेतलेली आहे आपण गाळण्यासाठी. आता हे मी ना बारीक करून घेणार आहे. आपलं बारीक करून झालेलं आहे. आता हे मी यामध्ये टाकणार आहे चाळणीमध्ये मस्तपैकी. हे पहा. आणि ना सर्वात महत्वाची टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही नारळाचं दूध काढाल त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी, थोडं पाणी टाकून घ्यायचं. असं हे मी 3 वेळा खोबरं जे आहे ना 3 वेळा मिक्सरला फिरवून घेणार आहे. पूर्ण आहे ना असं करून आहे ना एक एक करून असं नारळाचं दूध काढून घ्यायचं, आणि असा चौथा उरला पाहिजे. हे मी 3 ते 4 वेळा ना मिक्सरला मस्तपैकी फिरवून त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. कमीत कमी एका नारळामध्ये ना तुमची 1 लिटर सोलकढी तयार होते. आता आपण जे हे वाटप आहे ना हे सगळं, हा जो मसाला आहे ना तो मस्तपैकी ना बारीक करून घेणार आहे. याच्यामध्ये मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घ्यायचंय. पहिले आपण मिरची घालणार आहे. ठीक आहे, मिरची घालून झाली का आपण घालणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. नंतर आपण घालणार आहोत जिरेपूड आणि मीठ. तुम्ही अख्खं जिरं घेतलं तरी चालेल. ठीक आहे, असं करून एक एक करून सर्व आहे ना हे बारीक करून घ्यायचंय वाटप. हे पण आपलं वाटप करून झालेलं आहे. आणि हे ना सर्व आपण सोलकढीत टाकणार आहे मस्तपैकी. आणि हे धुवून घ्यायचंय मिक्सरचं भांडं. आणि हा कोकमचा जो आगळ आहे ना तो टाकणार आहे मी. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कोथिंबीर आणि मिरची जर अख्खा हवा असेल ना तर तुम्ही तसा पण टाकू शकता. ही आपली कोकम कढी तयार झालेली आहे. आता कमी किम हिला आहे ना, अर्धा तास आहे ना, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा थंड करत, खूप छान होते. आता मी तुम्हाला प्लेट सजवून दाखवते नीट. ओके, तुम्ही बघू शकता आपली थाली मस्त सजवून तयार आहे. कशी वाटते तुम्हाला थाली? हे पहा, इथे तांदळाची भाकरी घेतलेली आहे मी, सोलकढी झालेली आहे आपली मस्तपैकी. इथे आपला फिश फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. इथे आहे ना आपला रस्सा आहे सुरमईचा. इथे चटणी आहे, कैरीची चटणी आहे, कांदा, लिंबू आणि भात. ही अशी आपली पूर्ण थाली. कशी वाटते तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आपली झणझणीत कोकणी पद्धतीने केलेली आहे, कशी वाटते नक्की सांगा. थँक्यू.